अधिकारी पूजा खेडकर वादात राहिल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबांचेच अनेक कारनामे समोर येतात. त्यांच्या आई मनोरमा खेडकरांनी काही महिन्यांपूर्वीच एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावलेलं होतं. त्यावरून देखील आता नवा वाद सुरू झालाय. पाहूया. मैम, आपने मेडिकल टेस्ट क्यों डॉज की थी? क्या आपका परिवार लाखों बच्चों के साथ मजाक नहीं कर रहा मैम? पूजा मैम, मला आता असं वाटायला लागलंय जेवढे फोन आले आणि भारतभरातून एक मोठं रॅकेट आहे असं आता वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयात तामझाम, दमदाटी आणि बोगस कागदपत्रांच्या आरोपात जिल्हाधिकारी पूजा खेडकरांचं निलंबन होण्याची शक्यता आहे. युपीएससीच्याच कारभारावर प्रश्न उभे राहू लागल्यानं केंद्राचे अतिरिक्त सचिव मनोज द्विवेदींना 2 आठवड्यात अहवाल सुपूर्दतेचे आदेश दिले गेले. दुसरीकडे खेडकर कुटुंबाचे एकाहून एक पराक्रम बाहेर येतात. पूजा खेडकरांच्या आई मुळशीतल्या एका शेतकऱ्याला हातात पिस्तूल आणि बाउन्सर घेऊन दम देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. काही महिन्यांपूर्वीच्या या व्हिडिओत खेडकर आणि जमिनीचा मूळ मालकातला वाद कोर्टात असतानाच जमिनीच्या मालकीवरून दमदाटी होते. मॅडम, आपलं कायदेशीर चालू आहे. मॅडम ऐका, मॅडम कायदेशीर मला कायद्याने तुम्ही आम्हाला का त्रास देताय? आपण करू नका म्हणून ऐका, आपण कायदेशीर करतोय ना मॅडम. मॅडम आपण सुशिक्षित लोक आहोत. मूळ मालक मी, मूळ मालक. बघ ना सातबारा, खेडकरांचं अख्खं कुटुंबच दमदाटीत आघाडीवर राहिले. म्हणजे आधी लेकीनं वरिष्ठ जिल्हाधिकाऱ्यांचं केबिन बळकवण्याचा प्रयत्न केला. नंतर वडील आणि निवृत्त अधिकारी दिलीप खेडकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मुलीला स्वतंत्र केबिन द्या म्हणून अधिकाऱ्यांना फटकारलं. त्यानंतर आई मनोरमा खेडकर पिस्तूल हातात घेऊन मुळशीतल्या शेतकऱ्याला धमकावत असल्याचाही व्हिडिओ समोर आला. युपीएससी परीक्षेत पूजा खेडकरांनी दाखवलेलं अंशतः अपंगत्वाचं सर्टिफिकेट संशयाच्या घेऱ्यात आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबाचा गॉडफादर कोण? सरकार व प्रशासनालाही न जुमानण्या इतका बेडरपणा खेडकरांमध्ये कुठून आला याची चर्चा होऊ लागली. कुटुंबाचं उत्पन्न गडगंज असताना पूजा खेडकर ओबीसी प्रवर्गातून युपीएससी कशा झाल्या यावरून वाद आहे. वडील दिलीप खेडकरांनी वंचित कडून लोकसभा लढवताना वार्षिक उत्पन्न 48 लाख दाखवले. त्यावर मॉक इंटरव्ह्यू मध्ये पूजा खेडकर सांगतात की त्यांचे आई वडील विभक्त राहतात म्हणून त्यांनी वडिलांचं उत्पन्न दाखवलं नाही. मात्र यंदाच्याच निवडणूक पत्रात त्यांच्याच वडिलांनी पत्नी विभक्त नसून त्यांचंही उत्पन्न निवडणूक आयोगाकडे दिलंय. फादर वर्क सम बँक ऑर वेअर युअर फादर? सर नो सर, ही इज अ सिव्हिल सर्वंट. सिव्हिल सर्वंट? बट नो सर, नो सॅलरी, झिरो इनकम. सर ऍक्च्युली माय पेरेंट्स आर सेपरेटेड अँड आय एम नॉट मच इन कॉन्टॅक्ट विथ माय फादर. जिल्हाधिकारी कार्यालयात नियमबाह्यपणे मागण्या करणाऱ्या पूजा खेडकर आता स्वतः सरकारी नियमांचा दाखला देत त्यांच्यावरच्या आरोपांवर बोलण्यास नकार देत आहेत. मी तुम्हाला कालही तीच गोष्ट सांगितली होती दॅट आय एम नॉट परमिटेड टू स्पीक ऑन दीज मॅटर्स बाय गव्हर्नमेंट रूल्स, सो आय कॅनॉट से एनीथिंग. दिली आहे व्हॉट्सअपवर तुम्हाला ही नोटीस प्राप्त झाली आहे का मॅडम? मी तुम्हाला तेच सांगते, मी या मॅटरवर मीडियाशी ऑथोराइज नाही आहे बोलायला, त्याच्यामुळे मी ह्या मॅटरवर बोलू शकत नाही. ज्या खासगी गाडीवर पूजा खेडकरांनी नियमबाह्यपणे सरकारी दिवा लावला होता त्या गाडीच्या चौकशीसाठी काल पुणे पोलीस खेडकरांच्या घरी पोहोचले. मात्र पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांनी माध्यमांसहित सर्वांना दमदाटी करत तपासणीस नकार दिला. काल या ठिकाणी ही ऑडी कार झाकलेली होती. आज ती गाडी खेडकर कुटुंबानं गायब केली. विशेष म्हणजे खेडकरांनी पोलिसांनाच कारवाईसाठी नकार दिला, त्यांना उलट उत्तरही दिली. पण तरीही कारवाई तर लांबच, पण त्यावर चकार शब्दही न काढता पोलीस तिथून निमूटपणे निघून गेले. नाही, घरामध्ये मला वाटतं कोणी नाही आहे.
आणि पूर्ण दरवाजा लावलेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा आम्हाला कोणी भेटेल तेव्हा आम्ही आज जाऊ, गाडी पाहू, वेरीफाय करू, कुठल्या कुठल्या नियमांचं भंग झालं ते पाहू, त्यानंतर कारवाई करू. दरम्यान बाणेरमध्ये जो खेडकरांचा बंगला आहे त्याबाहेर महापालिकेचा अर्धा फुटपाथ व्यापून अनधिकृत बांधकाम केलं गेलंय, त्यावरही आता कारवाईची शक्यता वर्तवली जाते. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या मालकीचा हा आलिशान असा बंगला आहे. काही करोडांचा या किंमत या बंगल्याची आहे. मात्र हा बंगला ज्या ठिकाणी आहे त्या नॅशनल हाऊसिंग सोसायटी आणि या बंगल्याच्या बाहेर अशा पद्धतीनं अनधिकृत बांधकाम केल्याची माहिती ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. आणि आरोपानुसार पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार थर्मोवेरिट इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची. याच कंपनीचे पूर्वीचे संचालक पूजाच्या आई मनोरमा खेडकरांच्या इन्फ्रा कंपनी संचालकही राहिल्याच्या आरोपानं नवा वाद सुरू झाला. विशेष म्हणजे ज्या पूजा खेडकर कलेक्टर बनून ही गाडी सरकारी दिवा लावून मिरवत होत्या त्याच गाडीवर वाहतूक विभागाचे 21 चलन पेंडिंग असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे ह्या गाडीशी थेट त्यांच्या त्या डिलिजन्स इन्फ्रा प्रोजेक्टचा संबंध आहे. आणि पूजा सुद्धा त्या कंपनीमध्ये 2019 पर्यंत डायरेक्टर होत्या. तुम्ही कंपनीचा डायरेक्टर आहात, तुम्ही वेगळ्या कंपनी आहे, तुम्ही स्वतः डायरेक्टर आहात आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिनलर सर्टिफिकेट आहे. हे सगळं संशयास्पद आहे. हे पुढणावर तरी आणि हे मला आता असं वाटायला लागलं आहे जेवढे फोन आले आणि भारतभरातून हे एक मोठं रॅकेट आहे असं आता वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण एखाद्याचं जातीचा दाखला चुकीचा देऊन नोकरी मिळवणं हे म्हणजे हा मोठा क्राईम आहे आणि इतर जे लायक उमेदवार आहेत त्यांच्यावर तो अन्याय आहे. प्रदूषण विभागात आयुक्त राहिल्यानंतर दिलीप खेडकरांनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. मार्च महिन्यात पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट मिळावं म्हणून त्यांनी देवीला 1.5 किलो चांदीचा मुकुटही वाहिला. नंतर खेडकर स्वतः नगर लोकसभेतून आंबेडकरांच्या वंचित आघाडीच्या तिकीटावर उभे राहिले होते. 110 एकर जमीन, 7 फ्लॅट, 6 दुकानं, 4 आलिशान गाड्या, सोनं, डायमंड्स, 17 लाखांचं घड्याळ, बाणेरमध्ये मोठा बंगला, मुळशीतल्या शेतजमिनीच्या मालकीवरून धमकावल्याचा आरोप. याशिवाय बारामतीत खेडकर कुटुंबानं 14 गुंठे जमीन खरेदी केल्याचाही आरोप होतोय. थोडक्यात UPSC परीक्षेतील कागदपत्रांचा वाद हा पूजा खेडकर यांच्या पुरताच मर्यादित आहे की मग यामागे देशात मोठं रॅकेट कार्यरत आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कुणाल जायकरसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.